पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचतं. उजनी धरणासह इप्परगा हौस तलावही हाऊसफुल भरलाय. पावसाळा नुकताच संपला असून हिवाळ्यातच हद्दवाड भागासह शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपनं 1-2 दिवसांत पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाहीये. पूर्वीच्या नियोजनातही बदल झालाय. त्याचा सर्वाधिक फटका हद्दवाड भागातील नागरिकांना बसला असून आता त्यांची पाण्यासाठीची पायपीट सुरू झालीये. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता संजय धनशेट्टी यांच्याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाचा पदभार आहे. त्यातच महावितरणकडून होणारा विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत असून उजनी ते सोलापूरच्या जुन्या पाईपलाईनला सातत्यानं गळती लागते. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांना 1-2 दिवसांत पाणी मिळू शकलेलं नाहीये. शहराला 2 दिवसांत तर हद्दवाड भागाला 3 दिवसांत पाणी पुरवठा होईल. त्यादृष्टीनं आयुक्त पी शिवशंकर यांच्यासोबत बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाला आता स्वतंत्र अधिकारी मिळणार आहे. सहाय्यक अभियंता AS उस्तुर्गी यांच्याकडे या विभागाचा तात्पुरता पदभार दिला जाईल.